हेलो गाइज, हेलो गाइज, थैंक यू, बाय बाय, हैप्पी दिवाली। हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आई होप यू गाइज आर डूइंग वेल। तर मित्रांनो, आज दिवाळी निमित्त मी आलेलो होतो गावी। तर गावी आलो आणि आम्ही एक ठरवलेलं आहे की सगळ्या मुमेंट्स कॅप्चर करायच्या ह्या ज्या दिवाळीच्या दिवसांमध्ये आम्ही जे पण सेलिब्रेशन करू ते सगळं कॅप्चर करायचं। तर आय होप तुम्ही पण अशीच हेल्दी दिवाळी सेलिब्रेट करत असाल। तर हेल्दी म्हणजे जे की आपण पर्यावरणावरती लक्ष थोडं द्यायला हवं, फटाक्यांचा वापर कमी करा। आणि आशा करतो गाईज की तुम्ही गोरगरिबांसोबत दिवाळी कराल, कारण की आपण सगळे लोक कॅपेबल आहेत त्या गोष्टीसाठी। काही गोष्टी काही लोकांना कॅपेबल नसतात, तर त्यांच्यासोबत तुम्ही दिवाळी कराल अशी मी आशा बाळगतो। सो आम्ही आलेलो आहोत आता खळ्यामध्ये। तर आता इथून पुढचे 3-4 दिवस जेही आम्ही सेलिब्रेशन करू ते या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहे मी। सो टिल देन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आशा करतो तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल। थँक्यू। सो गाईज, भरपूर व्हिडिओंमध्ये तुम्ही माझं घर पाहिलं असणार, पण घराचा टूर मी अजूनपर्यंत दिलेला नाही आहे। भरपूर लोकांनी मला कमेंट केलेल्या की तुमच्या घराचा टूर द्या, टूर द्या। फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो माझ्या भावाला, मोठ्या भावाला। हाय माझा मोठा दादा, नाशिकला असतो, मुन्ना दादा नाव आहे त्याचं। सो बिग थम्सअप फॉर मुन्ना दादा। हाय, हॅपी दिवाळी टू ऑल। यस, तर दादाने पण आपल्याला विश केलेलं आहे। तर आम्ही आता इकडं आलेलो घरी। तर मी घराचा तुम्हाला टूर देतो एकदम शॉर्ट अँड सिम्पलमध्ये। हा व्हिडिओ आपल्याला जास्त खेचायचा नाही आहे। तर आपण पाहू शकता की अशा प्रकारे शेताच्या कडेलाच आमचं घर आहे। इकडं असा पोर्च केलेलं आहे आम्ही इकडं, म्हणजे अशी फोर व्हीलर पार्किंग वगैरे। सध्या आम्ही इकडं कपडे सुकवायला टाकलेले आहेत म्हणून तर गाडी इकडं लावून दिलेली आहे। दादा चाल मध्ये। तर आपण पाहू शकता एकदम असं छान असं कंदील लावलेलं आहे हे आमच्या मोठ्या आई। अक्का हॅपी दिवाळी। तर थँक्यू। अशा प्रकारे एंट्रन्स आहे, एंट्रन्सला लागूनच उजव्या साईडला एक बेडरूम आहे, पाहू शकता तुम्ही। अजून फर्निचराइज करायचं राहिलेलं आहे आमचं, तर हे पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे हॉल आहे, पाहू शकता तुम्ही। एक एक गोष्ट एकदम बारकाईने केली गेलेली आहे मित्रांनो। हे माझे मोठे काका, हॅप्पी दिवाळी आबा। नाही व्हिडिओ करतोय। अशा प्रकारे किचनचा सेट आहे या ठिकाणी। देवाचं घर बनवलेलं आहे। तोरण मानले, आपण रात्री पण व्ह्यू घेईल मी, एकदम छान असा व्ह्यू येतो। हे बघा मागं असं एकदम मस्त ओपन प्लेस। इकडं कोण आहे? वहिनी, हॅप्पी दिवाळी। तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे। आणि वर पण असा एक जिना आहे, हॉलमधनं जिना काढलेला आहे वर। मग तर या साईडला बाहेर। अरे यार, हे पडून गेला। या साईडला बाहेर ट्री प्लांटेशन केलेलं आहे, पाहू शकतो तुम्ही। काय म्हणतो? किनोला जायचं का बरं? घेऊ नाश्ता बिस्ता करू। गाइस, जस्ट प्लॅन झाला आमचा किनोदला जायचा। पुढे घेऊन घ्या दादा, ते पंडायचं पाणी तिकडे पडेल। तिथे घेऊ का पुढे? घ्या इकडे घे, येऊ द्या, जागा भरपूर आहे। चालेल, येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे। त्या साईडला बघ फक्त, येऊ दे बस। कटोकट लागली एकदम। Thank you.
नुकत्याच झोपेत उठलो मी, इतकी गार झोप लागली होती ना, खूप दिवसानंतर आहे ना असा थकवा निघालेला सारखा वाटला एकदम. कारण की आई घरी गावी आलं आणि आईच्या हाताचं जेवण करून घेतलं, स्पेशली चहा, स्पेशली त्यानंतर जो चहा झाला. अजून पण मी हातपाय धुतलेले आहेत पण डोळे ओपन होईनात. लवकर उठण्याचं कारण म्हणजे पाहू शकतो तुम्ही, हे बघा रांगोळी काढण्याचे काम सुरू आहे. दिवाळीची तयारी, दिवाळीची तयारी चाललेली आहे आपली. रेडर बघा इकडे लावलेली मी, त्याचे पण भरपूर लाड झालेले आहेत सध्या, चमकत एकदम. आणि इकडे वहिनींचं आगमन झालेलं आहे. मीठ या माझ्या सगळ्यात मोठ्या वहिनी मोना वहिनी, हॅप्पी दिवाळी. गाईज अपडेट, इकडे वहिनीने डेकोरेट केलेलं होतं, आमच्या बकऱ्या खाऊन गे, बकऱ्या आल्या आणि बकऱ्यांनी खाऊन टाकलं ते. हे बघा लाईव्ह एक्झाम्पल मी बोललो होतो, थोडा लेट टाका, लेट करा, गोड लागत असते. हे बघा गाईज, आप देख सकते हो मस्त हार लावला मी गाडीला, एकदम मस्त दिसते. आता बघा अनुज इकडे फटाके फोडतोय, फोडून दाखव अनुज, हातात फोडतो तो, कोणता फुटला. सो गाइस अपडेट, माझी तयारी झाली आहे आता, दादाची तयारी राहिलेली, दादा पण आता तयारी जातोय. मी गाडी धुतली, बाईक धुतली, पवनच्या गाडीला पण कपडा मारला. नाही हा, तर गाईज माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुमची सुख समृद्धीची, आनंदाची भरभराटी जाओ, ही शिवचरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. बोरसे परिवाराकडनं सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय मेसेज द्यायचा दादा तुला पब्लिकला? सर्वांनी सर्वांची, माणसाने माणसाने माणसाप्रमाणे वागावे आणि असंच प्रेम असू द्या सर्वांनी. दिवाळी हा सण वर्षातून एकदा येणारा असतो, त्यामुळे आपण एकदाच भेटतो वर्षातून, त्यामुळे जे मनात आपल्याला काही कोणाबद्दल काही शंका कुशंका असतील त्या काढून प्रेमाने आनंदाने सगळ्यांनी ही दिवाळी साजरी करा आणि असंच प्रेम आपण सर्वांना वाटत राहा. जसं मी आणि पवन आम्ही दोघं भाऊ भाऊ आहोत, तसेच तुम्ही पण सगळ्यांनी भावाभावासारखं सगळ्यांनी प्रेम करा आणि लाईफ एन्जॉय करा. थँक्यू गाईज. गाणे लावलेत आम्ही, एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरात. काय वहिनी? अरे वा, नाईस. चहा म्हणजे इसेन्शियल असतो, प्रत्येकाला चहाला नाही म्हणतात. सो गाईज, सी लाइटिंग वगैरे लावलेले आम्ही, किती क्लास व्ह्यू येतोय बघा. नाईस, बघू शकता तुम्ही किती मस्त. दिवाळी वाल्या बाईक चाललाय ना हॉलमध्ये, सगळे फोन काय बोलते काहीच कळायला मार्ग नाही. आणि कसं दिसतोय
म्हणतोय? काय? हॅलो बोल. हॅलो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल जळगावकर पवन. थँक्यू. बाय बाय. हॅपी दिवाळी. तर इकडे आम्ही काय म्हणतात याला प्रॉपर मराठीवर, बंगळी बंगळी बसवतायत. या साईडला बसवतायत. आजचा दिवस अशा प्रकारे सेलिब्रेट केला. अजून घेतलं असता या व्हिडिओला, पण तुम्ही बोरून भरपूर सारे कॉन्टेंट आहेत आपले आमच्याकडे. तर अशाच प्रकारे लवकरात लवकर एक नवीन व्हिडिओ येईल आता. सो टिल देन टेक केअर. बाय बाय. हॅपी दिवाळी. गुड नाईट. स्वीट ड्रीम.